नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. युती बाबत भाजपकडून अल्टिमेटम नाही, शिवसेनेचा दावा. मुंबई विमानतळ 5 तास बंद, देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय. सलग 6व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात, पेट्रोल 10 पैसे तर डिझेल 8 पैशांनी स्वस्त. कराड मधील दूध डेअरीत कुकरचा स्फोट, उत्तर भारतीय तरुणाचा जागीच मृत्यू. आणि जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा, उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचं निवेदन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना भाजपच्या युतीच्या निर्णयावर खलबत सुरू झाली आहे. एकीकडे युतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लावू, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र असा कोणताही अल्टिमेटम दिला नसल्याचा दावा शिवसेनेतल्या नेत्यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या महत्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेला दिलेल्या अल्टिमेटम आणि युतीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. युतीबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरे जा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिला याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करायची किंवा नाही करायची, जो काही निर्णय असेल तर तो लवकर जाहीर करा, असा इशारा भाजपने दिल्याची माहिती आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने ही रणनीती आखल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दर आठवड्याला रेल्वेचा मेगा ब्लॉक बद्दल आपण ऐकतो, असाच मेगा ब्लॉक आज विमानतळावर देखील घेण्यात आला आहे. आज मुंबईचं विमानतळ 5 तास बंद असणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीसाठी मुंबई विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 5 वाजेपर्यंत विमानतळावरून एकही उड्डाण होणार नाही किंवा एकही विमानतळावर उतरणार नाही. याबाबतची सूचना अगोदरच जारी करण्यात आली होती. त्यानुसार विमानाने प्रवास करणाऱ्यांना आपलं वेळापत्रक आखण्याचं आवाहन विमानतळ प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मुंबई विमानतळाची सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर घटल्यानं देशांतर्गत इंधन विक्री करणाऱ्या सरकारी कंपन्यांनी आज सलग 6व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. आज पेट्रोल 10 पैसे तर डिझेल 8 पैशांनी स्वस्त झालंय. भारतातील 2 सरकारी तेल कंपन्यांनी इराणकडे नोव्हेंबरमधील तेलासाठीची मागणी नोंदवली. 4 नोव्हेंबरपासून इराणचे सर्व आर्थिक व्यवहाराचे मार्ग बंद होतील, त्यामुळे इराणला अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करता येणार नाही. मात्र इराणने भारतीय रुपयाच्या बदल्यात तेल देण्याचं कबूल केल्यामुळं भारतासाठी हा व्यवहार अधिक सोयीचा आणि स्वस्तातला ठरणार आहे. इराणकडून भारताने इंधन खरेदी करू नये यासाठी अमेरिकेने निर्बंध घातले होते. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी निर्बंध असूनही भारत इंधन खरेदी करेल असा विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशातील आर्थिक सहकार्याचे धोरण यापुढेही सुरूच राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कराड तालुक्यातील 5वड फाटा येथे मुदाई दूध डेअरीत कुकरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात उत्तर भारतीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. उमेश यादव असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कराडमध्ये कुकरचा स्फोट होऊन एका उत्तर भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. उमेश यादव असं मृताचं नाव आहे. दुपारच्या सुमारास फ्लेवर मिल्क बनवत असताना अचानक कुकरचा दाब वाढला आणि कुकरचे झाकण उडून उमेशच्या तोंडावर पडले. यामध्येच उमेश जागीच ठार झाला. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. जळगावात हरिविठ्ठल नगर येथे राहणाऱ्या निलेश सपका या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मोर्चेकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे.
जळगावात मंगळवारी रात्री शहरातील तांबापुरा भागात झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या निलेश सपकाळ या पादचारी तरुणाचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील तांबापुरा भागात दोन गटात किरकोळ कारणावरून दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10:30 सुमारास घडली होती. या दगडफेकीत रस्त्यावरून जात असलेला निलेश सपकाळ हा तरुण जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालय आणि नंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोणताही गुन्हा नसताना निलेशला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी त्याच्या नातेवाईकांसह हरिविठ्ठल नगरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मयत निलेश हा कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासनाने 10 लाख रुपयांची मदत करावी, या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 16 तारखेच्या रात्री 17 तारीख दिवस उजाडत असताना माझा पुतण्या रात्री 11:30 दुपारी 3 ते 11 ड्युटीला गेलेला होता सुप्रीम फॅक्टरीमध्ये. तो घरून तिथून येत असताना त्याला तांबापुरामध्ये दंगल सुरू असताना त्याला माहीत नव्हतं, त्या दंगलखोरांनी त्याला जीवे मारावे या पद्धतीने त्याला डोक्यात इंजर्ड केलं सर. आणि तिथून त्यांना पोलीस प्रशासन म्हणा किंवा तिथले प्रतिनिधी जे कोणी होते तिथे हजर ड्युटीला, त्यांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट केलं आणि आम्हाला काहीच त्यांनी कळवलं नाही घरी. आणि सर्व पेपरांना न्यूज आली तेव्हा आम्हाला समजलं की माझ्या पुतण्या ड्युटीला नसून तिथे दवाखान्यात ॲडमिट आहे. मग आम्ही 6:30 सर्व फॅमिली तिथे हजर झालो होतो. माझ्या पुतण्याची हालत एखाद्या कैद्यासारखी पोल तिथे बांधून ठेवले होतं हातपाय आणि तिथे काही ट्रीटमेंट नव्हती. आणि मी विचारलं हे पेपरांना कसं काय आलं तर मला सांगण्यात आलं त्याच्या खिशात आधार कार्ड होतं. आज भारत सरकारचं आधार कार्ड आमच्या काहीच कामात आलं नाही आणि घरापर्यंत आम्हाला वेळेवर कोणीच निरोप पाठवला नाही. पोलीस प्रशासन म्हणा किंवा जे काही सेवेत आहेत सामान्य नसून ते सेवेत असून त्यांनी काहीच सेवांनी बोललेलं नाही. आणि दुसरी गोष्ट साहेब त्याचा या कार्ड होतं त्याचं SI कार्ड होतं त्याला सवलत होती. त्याला जर वेळेत उपचार झाले असते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी म्हटलं याला वेळेत उपचार झाले तर नक्कीच जीवदान मिळालं असतं पण त्याचं काही दुरुपयोग झाला असं आमचा काहीच फायदा झाला नाही. विशेष म्हणजे त्याला एक लहान मुलगी आहे 9 महिन्याची आणि एक मुलगी आहे 4 वर्षाची. ते सर्व अनाथ झाले आहे सर. एक भारतीय या नात्याने आपण त्याला अनाथ होऊ द्यायचं का आणि इतर भारतीयांनाही असंच रोज रस्त्यावर मरू द्यायचं आहे का? तरी प्रशासनाने आमच्या सर्व भारतीय बांधवांचा आणि माझ्या गेलेल्या मुलांचा आणि माझं कुटुंब जे उघडं झालेलं आहे त्याचा विचार करावा आणि आम्हाला जे काय तुमच्या परीने जे काय मदत होईल आणि माझ्या सर्व भारतीय बांधवांना असंच रोज रोज रस्त्यावर कुठलाही हमला होणार नाही. आणि तांबापुरा भागामध्ये याच्या आधी बरेच वेळेस दंगली झाल्या, पोळ्याच्या वेळेस दंगल झाली. तिथे कॅमेरे आहेत लावलेले. आता मी पोलीस प्रशासनाला म्हटलं सर तिथले कॅमेरे चेक करा तर पोलीस प्रशासन म्हणते तिथले कॅमेरे बंद होते. तिथले कॅमेरे जर बंद राहतील तर आमचा भारतीय बांधव रोज रोज त्या ठिकाणी मरत राहील. तर असंच आता प्रशासन माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आमच्या भारतीय बांधवांना वाचवा. आणि रोज रोज असा माझा भारतीय बांधव तुम्हाला समाज सर्व माझा एक आहे, मला काही असं जातीयवाद बोलायचं नाही आहे, पण माझ्या भारतीय बांधवांना वाचवा तुम्ही ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. शालिनी प्लससाठी सचिन गोसावी, जळगाव. साताऱ्यात पुन्हा एकदा खासदार उदयनराजे आणि खासदार शिवेंद्र राजे आमने सामने आले. देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी नगरपालिकेचं पथक जुना मोटर स्टँड इथं आलं, त्यावेळी दारूचे दुकान काढू नये अशी भूमिका आमदार शिवेंद्र राजे यांनी घेतली, तर दारूचे दुकान पाडा असे खासदार उदयनराजे यांनी सांगितलं. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेचं गांभीर्य पाहून घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटाही दाखल झाला होता. साताऱ्यामध्ये दारूचे दुकान काढू नये अशी भूमिका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली, तर दारू दुकान पाडा असे खासदार उदयनराजे यांनी सांगितलं. यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला. यावेळी दोन्ही राज्यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल होते. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे आणि उदयनराजे यांना जायला सांगा मगच मी जातो असे सांगितले, मात्र दोन्ही राजे मागे हटायला तयार नव्हते. यामुळे आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका असे पोलिसांनी सांगितल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंह राजे आणि खासदार उदयनराजे आपापल्या दिशेला निघून गेले. शालिनी प्लससाठी सकलेन मुलांनी कराड. संगमनेरमध्ये प्रांत कार्यालयासमोर कैलासवासी रावसाहेब वाळुंज पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार या ठेवीदारांनी केला. पाहुयात हे वृत्त.
संगमनेर प्रांत कार्यालयाच्या गेटसमोर पतसंस्थेच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार या ठेवीदारांनी केला. मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे मिळत नाही. पैसे काढण्यासाठी वरील ठेवीदारांना गेल्या 6 महिन्यापासून वारंवार संस्थेकडे हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र संस्थेच्या चेअरमनसह पदाधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सहकारी पतसंस्था खंडेरायवाडी या पतसंस्थेत आमच्या गावातील जवळजवळ 40 लोकांचे 70 लाख रुपये अटकलेले आहेत. आमचं गाव हे अति ग्रामीण भागातील असून येथे पाऊसमान भरपूर कमी आहे. येथे सर्व पिके जळून गेलेले आहे. आम्ही रुपरुपयासाठी रात्रंदिवस झगडत असतो परंतु आमची ठेव ह्या बँकेत मिळत नाही याची तक्रार आम्ही उपनिबंधक कार्यालयात अनेक वेळा करूनही आम्हाला तिथून अपेक्षित असं काहीच प्रत्युत्तर आलेलं नाही. निस्तेपण चालढकल करतात त्याच्यामुळं आम्ही हे उपोषण ठेवलेलं आहे. आमची सर्व रक्कम आम्हाला त्वरित मिळावी ही आमची मागणी असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी व गुन्हे दाखल करावी ही आमची विनंती आहे. याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर गणेशपुरी सन 2017-18 या कालावधीच्या लेखापरीक्षण अहवालात 70,72,230 रुपये अपहाराबाबत संस्थेच्या एकूण 17 व्यक्ती जबाबदार असून संबंधितांना नोटीस देऊन म्हणणे मांडण्यासाठी 24 ऑक्टोबर रोजी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अन्यथा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 81(5)(b) मधील तरतुदीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रावसाहेब वाळून ग्रामीण सहकारी पतसंस्था खंडेरायवाडी यांच्या अपहाराप्रकरणी यांच्या पतसंस्थेमधल्या ठेवीदारांची जी रक्कम आहे त्यांच्या अपहाराप्रकरणी ही सगळे लोक उपोषणाला बसलेले आहेत. ती एकूण त्याचा अपहाराची रक्कम जी आहे ती 70,72,230 आहे असं ऑडिटरनं त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. 20 तारखेला ऑडिटरनं अहवाल दिलेला आहे. सोबतच विनिर्दिष्ट अहवालसुद्धा दिलेला आहे. त्या संदर्भाने त्या अपहारासंदर्भामध्ये धपका ठेवण्यात आलेला आहे. त्यांची हिअरिंग आपण किंवा सुनावणी 24 तारखेला ठेवलेली आहे 24-10. त्यानंतर पुढील कारवाई गुन्हा दाखल करण्याची 25 तारखेला करण्यात येईल आणि त्याच्याबद्दल लेखी मंजूर आपण आज उपोषणकर्त्यांना दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. ऑक्टोबर हिटमुळे अचानक उन्हाचा त्रास वाढल्यानं बियांमध्ये असलेले विषारी आणि बिनविषारी साप मानवी वस्तीत येतात. अशाच प्रकार अंबरनाथ येथे भाजीपाला विक्रेत्याच्या टोपलीत चक्क 7.5 फुटाचा साप आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या भल्या मोठ्या सापाला पाहून विक्रेत्यांसह ग्राहकांचा थरकाप उडाला. पाहूया ही बातमी. ऑक्टोबर हिटमुळे अचानक उन्हाचा पारा चढल्यानं शेत जंगलातील बियांमध्ये असलेले विषारी आणि बिनविषारी सापांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचं दिसून आलं आहे. दमट हवामानाच्या बदलामुळे सापांचा जीव कासावीस झाल्यानं जिल्ह्यातील अनेक शहरातील मानवी वस्तीवर साप घुसल्याच्या एका पाठोपाठ घटना घडतच आहेत. अशीच एक घटना अंबरनाथ शहरात घडली आहे. अंबरनाथ शहरातील शिवगंगानगर परिसरात सिद्धू नावाच्या व्यक्तीचा भाजीपाला विक्रीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर रविवारी सकाळच्या सुमाराला भाजी खरेदीसाठी काही ग्राहक आले होते. त्यावेळी एका ग्राहकाने मेथीच्या भाजीची जुडीची मागणी केली. तेव्हा भाजीची टोपली स्टॉलच्या खाली ठेवली असल्यानं त्यामधून भाजीच्या जुड्या काढण्यासाठी विक्रेत्याने हात टाकला. तेव्हा त्याला भला मोठा साप भाजीच्या टोपलीत दडून बसल्याचं दिसलं. त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. यावेळी स्टॉलवर असलेल्या ग्राहकांची या भल्या मोठ्या सापाला पाहून पळापळ झाली होती. त्यानंतर एका ग्राहकाने सर्पमित्र प्रकाश गोयल यांना भाजीच्या टोपलीत साप दडून बसल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र यांनी घटनास्थळी येऊन भाजीत लपलेल्या त्या भल्या मोठ्या सापाला पकडले. साप पकडल्यानं विक्रेत्यांसह ग्राहकांनी सुटकेचा निश्वास घेतला. शालिनी प्लससाठी राजन बलसाने, उल्हासनगर. जालना जिल्हा खरं तर मोसंबीचा आगार म्हणून ओळखला जातो. मात्र सततच्या दुष्काळानं मोसंबीच्या बागा वाळून गेल्यात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. अशा बिकट परिस्थितीत येथील एक शेतकरी उमेश तौर याने पपईची लागवड केली. या पपईपासून त्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची आशा आहे. पाहूयात उमेश यांची पपई शेती. गेल्या 2-3 महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे आणि पावसाने दडी मारल्यानं हातात आलेलं पीक वाळून गेलं आहे. सर्वत्र जालना जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहे. पण या दुष्काळावर मात करत परतूर तालुक्यातील चांगतपुरीचे शेतकरी उमेश तौर यांनी मात्र पपईची लागवड 3 एकरमध्ये केली आहे. मात्र त्यांना याचा खूपच फायदा होणार आहे. पपईपासून त्यांना सुमारे 18-20 लाख रुपयांचा नफा होईल असा अंदाज त्यांनी लावला आहे. त्यांनी सुमारे 3 एकरमध्ये
2500 झाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये 100 ते 150 क्विंटल पपई आहे असा अंदाज त्यांचा आहे. एका झाडाला सुमारे 50 ते 60 पपई आहेत. उमेश तौर हे एक तरुण शेतकरी. त्यांनी आपली 12वी झाल्यानंतर वडिलोपार्जित 20 एकर शेतीकडे लक्ष केंद्रित करून लाखो रुपयांचे पीक पपईच्या माध्यमातून घेतले आहे. आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील सांगतपुरी या गावामध्ये. सांगतपुरी या गावातील आपल्यासोबत आहेत एक तरुण तडफदार शेतकरी उमेश तोर. त्याच्या आपण पपईच्या बागेत आलो आहोत. त्यांनी दुष्काळावर मात करून गेल्या 2-3 महिन्यापासून जालना जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारली आहे आणि पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचं वाळून गेलेली आहेत भरपूर साऱ्या पिकाचं. पण त्यांनी पपई एक चांगल्या प्रकारे पपईची बाग जी आहे जोपासली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. माझं नाव उमेश तात्याराव तौर आहे. राहणार सांगतपुरी तालुका परतूर जिल्हा जालना. मला सांगा ही पपईची बाग जी आहे ती किती एकरमध्ये आहे? 3 एकर. आणि किती झाड आहेत? 2500. 2500 झाड आहेत सर्वसाधारणतः. आपल्याकडे ह्या पपईसाठी विशिष्ट काहीतरी पाणी जी आहे. आपण 2-3 महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे जालना जिल्ह्यात, तर आपण पाण्याचं कसं नियोजन केलं पपई? पाण्याच्या नियोजनासाठी दांड वडून पाचड झाकलेलं आहे ओल न जाण्यासाठी. त्याप्रमाणे ड्रीपवर काही नाही, काडीक करून पाणी द्यायला लागलो. अच्छा, पाणी द्यायला लागलो. आणि पपईमध्ये रासायनिक खताचा उपयोग केला आहे? कोणत्या खताचा उपयोग केला आहे जेणेकरून सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांना माहिती होईल? मी नागार्जुन कंपनीचे झटल खत वापरले आहे. 15-15-30, 11-44-11, 16-38. आणि फवारणी वगैरे काही केली? फवारणी केली सेवलोसी 7 दमनचे हे फवारणी केली. आणि भरपूर साऱ्या पपई आहेत. ह्या पपई आपण कुठल्या मार्केटमध्ये नेऊन विकतात किंवा काय? व्यापारी जागेवर येते, जागेवरून माल उचलते. जागेवरून माल उचलते. ह्याच्या आधी आपल्याकडे पपईची बाग वगैरे होती काही विकणं? हा सुरुवातीचा पहिलाच बाग आहे. सुरुवातीचा टाइम आहे. आणि काय मागणी वगैरे काही आली आहे का व्यापाऱ्यांची? व्यापारी येऊन गेले 17 रुपयांनी मागून गेलेत. आता 2-4 दिवसात उतरायचं आहे मला. अच्छा, 17 रुपयांनी एक पपई मागून गेलेत. सर्वसाधारणतः 3 एकरमध्ये आपले किती झाड आहेत? 2500. 2500 झाड आहेत. एका झाडाला पपई किती आहेत? 50 पपई जर पकडलेली आम्ही एका झाडाला. एका झाडाला 50 पपईचं आहे का उत्पादन? उत्पादन 100 टन धरलेलं आहे. व्यापारी वर्गाचं म्हणणं 150-200 टन होत आहे, पण मी 100 टनच पकडलेले 15 भावाने धरलेलं आहे. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव जालना. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग बंद पडून कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कामगारांना जिल्ह्यातील उद्योगात हक्काचं काम मिळावं यासाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये या धरणे आंदोलनामध्ये ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. गेल्या 3 वर्षात 16,000 कामगारांचा रोजगार गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी कामगारांची मोठी उपस्थिती दिसून आली. नवीन मॅनेजमेंट येत आहे, त्यांनी जुन्या कामगारांना सांभाळून घ्यावं आणि जुन्या कामगारांची जी थकीत बाकी आहे ती त्यांना परत करण्यात यावी. त्यांचा पगार असेल, त्यांची ग्रॅच्युटी असेल, जे काही असेल ते त्यांना देण्यात यावे. आणि मालिगड सिमेंटमध्ये जी दादागिरी सुरू आहे, कामगारावर जो अन्याय होत आहे आणि बाहेरून कामगार आणून, गुंड प्रवृत्तीचे कामगार बाहेरून आणून फॅक्टरीच्या आतमध्ये त्यांना ठेवण्यात येते. जे जुने कामगार 20-25 वर्षाचे लोडर्स आहेत त्यांना रोजी त्यांचे कमी झालेले आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहे.
आणि जे कामगार आवाज उठवतात जे कामगार नेते आहे त्यांना नोकरीवरून बडतर्फ करतात डिस्मिस करतात कोणाला सस्पेंड करतात याकरता जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि लेबर डिपार्टमेंट यांनी जातीने लक्ष द्यावे कारण हा औद्योगिक जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये औद्योगिक वातावरणही फार फेवरेबल आहे उद्योगाचं परंतु असं असताना ज्या 5-10% उद्योग अशा प्रकारे बदमाशी करत असतात कायद्याची पायमल्ली करत असेल कायदा पाळत नसतील तर अशा लोकांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन बटणीवर आणेल मागे मल्टीमध्ये सुद्धा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून 800 कामगारांना न्याय दिला तशाच प्रकारे सिद्धबलीमध्ये जुन्या कामगारांना सामावून घ्यावे त्यांना जास्तीचे पाहिजे नसेल तर नवीन भरती करा आमची मनाई नाही परंतु जुन्या कामगारांना पहिले प्राधान्याने घ्या आणि त्यांची थकीतबाकी द्या. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे चंद्रपूर. दिवाळीनंतर संपूर्ण पुणे शहराला केवळ एकच वेळ पाणी पुरवठा होणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत पुणे शहरासाठी दररोज 1350 दशलक्ष मीटर पाणी देत होते मात्र आता जलसंपदा विभागाने दररोज 1150 दशलक्ष लिटरच पाणी देण्याचं ठरवलं आहे. गेल्या आठवड्यात कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड इंदापूर हवेली आणि बारामती या दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेला पाणी पुरवठ्याचे नव्याने नियोजन करावं लागणार आहे. नियमांप्रमाणे जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेला 1150 दशलक्ष लिटर पाणी देणं अपेक्षित आहे मात्र पालिका 1600 दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलत होती. जलसंपदाने ती मर्यादा आता 1350 दशलक्ष लिटर केली आहे मात्र दिवाळीनंतर त्यामध्ये आणखीन कपात करून ती 1150 दशलक्ष लिटर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आतापर्यंत 2 वेळा होणारा पाणी पुरवठा यापुढे एकच वेळ करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस पुणे. सांगलीत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 2001 पासून दाखल असणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना सुपूर्त करण्यात आला. यावेळी चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेले 9 तोळे सोन्याचे दागिने याचं वितरण करण्यात आलं. 2001 पासून ते 2018 पर्यंत 15 चोरीच्या गुन्ह्यातील चोरलेले ऐवज आरोपींकडून जप्त करण्यात आले होते. या सर्व 15 चोरीच्या घटनेतील साधारण 3 लाखांचा 9 तोळे सोन्यांचा दागिन्यांचा ऐवज आज पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना देण्यात आला. यावेळी अधिकारी कर्मचारी तसेच फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी चोरलेले सोने हे परत मिळाल्याबद्दल फिर्यादीकडून पोलिसांचे आभार मानले गेले. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस सांगली. पुण्यातील येरवडा येथे वकिलावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात ऍडव्होकेट देवानंद ढोकणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुणे वकील बार संघटनेने कामकाजावर बहिष्कार देखील घातला आहे. ऍडव्होकेट देवानंद ढोकणे हे सोमवारी रात्री काम संपवून कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले. रात्री 8:45 सुमारास संगमवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर हल्लेखोर पसार झाले. या गोळीबारात जखमी झालेल्या ढोकणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारात ढोकणे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचं समजतंय. ढोकणे कुटुंबियांकडून पोलीस माहिती घेत असून त्यांची कोणाशी वैमनस्य होते का याचा पोलीस तपास करत आहे. गोळीबाराचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे पुणे. बारामती तालुक्यातील पणदरे गावातील पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी धोकादायक झाली आहे. ही पाण्याची टाकी 1979 साली उभारली होती. आता या टाकीच्या कॉलमचे गज देखील उघडे पडले आहेत. वेळीच उपाययोजना केली नाही तर इथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बारामतीमध्ये याच टाकीला लागून विद्युत पुरवठा करणारी तार गेली आहे. डीपी देखील जवळ आहे. शेजारी घरे देखील आहेत. जर दुर्घटना घडली तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. या टाकीचे 40 वर्षात अधिकाऱ्यांकडून एकदाही ऑडिट करण्यात आलं नाही. टाकीची डागडुजी देखील करण्यात आली नाही. याकडे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी विक्रम कोकरे यांनी केली आहे. साधारणतः 40 वर्षाचा कालावधी लोटला गेला व या टाकीपासून गावातील साधारणतः लोकांना पाणी पुरवठा केला जातो व या टाकीकडे वारंवार या ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे व या टाकीचे 8ही खांब जीर्ण झालेले आहेत व त्या खांबाची स्पील आतील दिसत आहे व संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
शेजारी घरे आहेत, लाईटच्या विद्युत तारा डिप्पे आहे व वृद्ध लोक वयोवृद्ध लोक इथं बसण्यासाठी येत आहेत, तरी ही धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित प्रशासनाने त्वरित यावरती पाऊल उचलून कारवाई करावी व टाकी जमीन दोस्त करून नवीन टाकी उभारून गावाचा पाणी पुरवठा चालू करावा. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. सहाव्या आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचं वेस्ट इंडिज मध्ये 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलंय. या विश्वचषकात सलामीलाच भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी 15 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल. भारताच्या या संघात अनुभवी मिताली राजसह मुंबईच्या जेमिमा आणि महाराष्ट्राच्या अनुजा पाटीलचाही समावेश आहे. असा असणार आहे भारतीय महिला संघ. हरमनप्रीत कौर कर्णधार, स्मृती मानधना उपकर्णधार, मिताली राज, जेमिमा, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तान्या भाटिया, यष्टीरक्षक, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिस्त, डी हेमलता, मानसी जोशी, पूजा आणि अरुंधती रेड्डी, अशा प्रकारे या सर्वांचा भारतीय संघामध्ये सहभाग आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. समाजामध्ये महिलांच्या बाबतीत होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे असं मत पुण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी व्यक्त केलं. ते पुण्यामध्ये बोलत होत्या. पुण्यात पहिल्यांदाच मिसेस इंडिया युनिव्हर्स ही स्पर्धा होत आहे. त्यानिमित्तानं सहभागी होणाऱ्या 51 महिलांनी एकत्र येऊन पुणे जिल्हाधिकारी ते पोलीस आयुक्तालयापर्यंत शांततेने रोड मार्च काढला. महिला सशक्तीकरण आणि हिंसाचाराच्या विरोधात जागृती करण्यासाठी हा रोड मार्च काढण्यात आला होता. या रोड मार्चमध्ये पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी मार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व मिसेस इंडिया युनिव्हर्सच्या प्रतियोगी यांना संबोधून महिलांवर होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडून या सर्व घटना कमी होऊन थांबण्याची गरज असल्याचंही म्हणाल्या. पुण्यामध्ये पहिल्यांदाच मिसेस इंडिया ही स्पर्धा होत आहे आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने जे सगळे पार्टिसिपंट्स एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरोधामध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी एक रॅली आत्ता काढलेली आहे आणि मला त्यांच्याशी आज इंटरॅक्ट करायला मिळालं, त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. आणि या पद्धतीची ऍक्टिव्हिटी ते करत आहेत जी खूप गरजेची आहे आपल्या समाजामध्ये. अशा पद्धतीच्या जागरूकतेची आज फार गरज आहे, त्यामुळे मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि अशाच प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी भविष्यातही करत राहाव्यात यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. हम लोग यहां पर एकत्र हुए हैं, यहां के डीसीपी के ऑनर्स है और हम लोग एक डोमेस्टिक वायलेंस के ऊपर एक मार्च, पीस मार्च किया जिसमें हमारी 51 कंटेस्टेंट अब एक अवेयरनेस लाना चाहती हैं कि महिलाओं के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं उनके अगेंस्ट एक अवेयरनेस है. और हम लोग बहुत धन्यवाद देती हूं मैं यहां के डीसीपी मिसेस श्रीमती तेजस्विनी जी को, जिनकी वजह से ये सब पॉसिबल हो पाया. एंड थैंक यू सो मच. मार्चमध्ये आमचा संदेश हाच आहे की एक तर जे व्हायलन्स आजकाल आपण बघतोय वुमन्सच्या अगेन्स्टमध्ये जे अत्याचार होतात आहे, खूप सारे रेप केसेस आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ते खूप वाढत चाललं आहे, तर ते कुठे ना कुठे आता स्टॉप करायला पाहिजे. तो आम्ही एक आवाज म्हणून आमचे जे ह्याचा पीस मार्चचा टॅगलाईन पण वन व्हॉइस होता की एका आवाजात सगळेजण आता स्टॉप करा, आम्ही हा अवेअरनेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. युती बाबत भाजपकडून अल्टिमेटम नाही, शिवसेनेचा दावा. मुंबई विमानतळ 5 तास बंद, देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय. सलग 6व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात, पेट्रोल 10 पैसे तर डिझेल 8 पैशांनी स्वस्त. कराडमधील दूध डेअरीत कुकरचा स्फोट, उत्तर भारतीय तरुणाचा जागीच मृत्यू. आणि जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा, उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचं निवेदन. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.